पुणे ते बिकानेर एक्सप्रेस या साप्ताहिक के रेल्वेगाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दूरदृश्य दुरु प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं पुढील काळामध्ये प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन पुणे बिकानेर ही साप्ताहिक रेल्वेगाडी दैनंदिन करू अशी घोषणाही वैष्णव यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेही अधिक वेगानं काम करत आहे दररोज भारतीय रेल्वेही चौदा किलोमीटर रेल्वेमार्ग बनवत आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी राजस्थानमधील पालीचे खासदार पी पी चौधरी पुण्यात रेल्वे स्थानकावर उपस्थित होते येत्या सहा जूनपासून ही गाडी नियमित सुरू होणार आहे आणि संध्याकाळी आठ वाजता पुण्याहून गाडी बिकानेरसाठी निघेल तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता ती राजस्थानातल्या बिकानेर इथं पोहोचेल